शिर्डीतल्या साईबाबांच्या पादुका बाहेर नेण्यास साई भक्तांचा विरोध आहे. साईंच्या पादुका बाहेर जाव्यात की नाही याबाबत ग्रामस्थांनी साईंच्या समाधीवर चिठ्ठी टाकत कौल घेतला. त्यातही पादुका बाहेर जाऊ नये असाच कौल आलाय. मात्र दुसरीकडे साईबाबा संस्थान चेन्नईला पादुका नेण्याची आज तयारी करते. या निर्णयाविरोधात शिर्डीतील छत्रपती शासनाच्या कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले. पण दुसरीकडे चेन्नईतल्या भक्तांना दिलेला शब्द पाळावा लागणार असल्यानं साई संस्थानचं प्रशासन मात्र संभ्रमात पडले. साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षानिमित्तानं साई संस्थान विश्वस्त मंडळानं साईंच्या पादुकांचा देशभर दौरा आयोजित केलाय. त्यासाठी मोठा खर्चही केला जातोय. देशातील गोवा आणि दिल्ली राज्यात पादुकांचा दर्शन सोहळा झालाय. मात्र साई संस्थान साईंच्या पादुका शिर्डीबाहेर नेत असल्यानं शिर्डीतील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. पादुका बाहेर नेण्यास विरोध वाढत गेला आणि 6 नोव्हेंबरला साईंच्या पादुकांचा नियोजित चेन्नई दौरा रद्द करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली होती. पण यावर साई संस्थानं कोणताही निर्णय न घेतल्यानं शिर्डीतील छत्रपती शासनाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी शिर्डीत एक निषेध फेरी काढत मारुती मंदिराजवळील जागेत बसत उपोषणाला सुरुवात केली आहे.